ब्राऊन बॅग अशी मी पेअर केली आजच्या आउटफिटवरती. आणि आय एम वेअरिंग रेग्युलर डेनिम्स म्हणून दिस गोल्ड लाईनिंग मॅचेस विथ माय गोल्ड इयरिंग. नमस्कार, मी हेमल इंगळे. माझा सिनेमा अंब्रेला 9 जूनला तुमच्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने प्रमोशन सुरू आहेत. खूप सारे नवीन लुक्स करते मी, म्हणून तुमचं स्वागत आहे इट्स माय बॅग ह्या सेगमेंटमध्ये, जिथे आपण पाहणार आहोत माझी आजच्या लुकवरची बॅग मी कुठली घेऊन आली आहे, त्याच्या आत काय काय, आणि अशाच खूप साऱ्या गमती जमती, खूप सारे डिस्कशन्स करणार आहोत, खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. सो लेट मी स्टार्ट विथ टुडेज. एकतर इतकी मोठी बॅग, इतकं वजन घेऊन मी फिरती आहे, कारण प्रमोशन्स ही अशी एक टाईम असते जेव्हा आय लाईक टू बी फ्री. आणि पहिली गोष्ट जसं मी खूप इम्पॉर्टंट माझ्यासाठी असतं की माझ्या आउटफिटमध्ये सगळं मॅच व्हायला पाहिजे. मला क्रिएटिव्हिटी आणि स्टायलिंग माझं दाखवायला खूप आवडतं प्रमोशन्समध्ये, म्हणून सगळं आउटफिट सिंक करायला मला खूप आवडतं. आणि लकीली मला खूप बॅग्सचं कलेक्शन मी बिल्ड केलेलं आहे, सो माझ्या दर आउटफिटवरती मी अशी एक मॅचिंग बॅग घेऊन फिरते. म्हणून आजचा लुक खूप न्यूट्रल आहे, माझ्या आउटफिटचा कलर खूप न्यूट्रल झोनमध्ये आहे. बेज टॉप घातला आहे, म्हणून आपण एक ब्राऊन बॅग अशी मी पेअर केली आजच्या आउटफिटवरती. आणि आय एम वेअरिंग रेग्युलर डेनिम्स म्हणून दिस गोल्ड लाईनिंग मॅचेस विथ माय गोल्ड इयरिंग. सो आय हॅव ट्राईड टू कीप इट व्हेरी, आणि बेल्टचा कलर पण मॅच करते. सो जसं तुम्हाला दिसते मी खूप थॉट घालते माझ्या आउटफिट प्लॅनिंगमध्ये. तर बघूया ह्या बॅगमध्ये काय आहे. असं तुम्हाला हा नक्कीच प्रश्न पडला असेल की ह्या बॅगेत काय बसत असेल. माझी आई मला हेच म्हणते की हेमल, ह्या तुझा साधा फोनही बसत नाही, फोनही मला बाजूला ठेवायला लागतो, बघा किती वाईट दिवस आलेत. पण स्टाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट, सो वी आर गोइंग टू प्रिफर ऑलवेज स्टाईल ओवर युटिलिटी, सॅडली. बट या, तुम्ही बघाल हा डोरेमॉनचा पाऊच आहे, ह्याला मी जोक करत डोरेमॉनचा असा पाऊच म्हणते. तर लेट सी वॉट कम्स आउट. फर्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, लिपग्लॉस खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, कारण लिपग्लॉस एक अशी मेकअप ॲक्सेसरी, मेकअप प्रॉडक्ट आहे जो तुम्ही खाऊन टाकता. काहीही तुम्ही साधं पाणी जरी प्यायला तरी ते निघून जातं, तर तुम्हाला सतत टचअप करत राहायला लागतो म्हणजे लिपग्लॉस. तुम्ही कितीही लाँग लास्टिंग लिपस्टिक लावली असेल आणि त्यावरती लिपग्लॉस जेव्हा तुम्ही लावता, लिपग्लॉस हा ट्रान्सफरेबलच असतो, सो लिपग्लॉस सतत टचअप करायला लागतो. म्हणून फर्स्ट थिंग इज लिपग्लॉस. सेकंड, ॲज यू गाईज नो दॅट थोडंफार हेल्थ कॉन्शियस राहावं लागतं प्रमोशन्समध्ये. आम्ही खूप ट्रॅव्हल करत असतो आणि कॅफेन इनटेक मी साधारण दुपारनंतर अवॉइड करते. सो एनर्जी फील करायसाठी मी आय ऑलवेज कॅरी माय ग्रीन टी सॅशेट विथ मी, बिकॉज मी चहा पित नाही आणि दूध अवॉइड करते मी. म्हणून पटकन असं जर मला एनर्जी हवी असेल तर मी असं चहा पिऊ नाही शकत. सो आय ऑलवेज कॅरी माय ग्रीन टी सॅचेट विथ मी, विच इज अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ग्रीन टीमध्ये थोड्याशा प्रमाणात कॅफेन असतं ॲज यू गाईज नो. आणि ॲट द सेम टाईम खूप हेल्दी असा ऑल्टरनेटिव्ह आहे, माझी न्यूट्रिशनिस्ट अप्रूव्ह करते हे, म्हणून ग्रीन टीचं एक सॅचेट ह्यात मावतं आहे माझ्या डोरेमॉनच्या पाऊचमध्ये. नेक्स्ट इज माय कार्ड होल्डर. कार्ड होल्डर मी पण खूप खूप डिजिटल आहे, ॲब्सोल्युटली गुगल पेनेच सगळे पेमेंट्स करते. आपली सगळी जनरेशन जी आहे ती अशीच आहे मला माहिती आहे, कारण माझी आई सतत मला सांगते हेमू असं कसं तू जातेस बाहेर जाताना, 1-10 रुपयाची नोटसुद्धा नसते माझ्याकडे. आय एम नॉट प्राऊड ऑफ दॅट. खूप शिव्या खाते मी आईच्या त्या बाबतीत, आणि माझ्या वडिलांच्याही ते म्हणतात कॅश ठेवली पाहिजे. पण मी बीइंग मी आणि मी बीइंग दिस पोस्ट डिमोनिटायझेशन जनरेशनची मुलगी, मी कम्प्लिटली सगळे पेमेंट्स गुगल पे किंवा कार्ड्सवरती करते. जे ह्यात माझे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे पण आहे, हा फोटो अजिबात मला दाखवायचा नाही आहे तुम्हाला. खूपच आपल्या सगळ्यांचेच पिक्चर्स असे खूप डेंजरस असतात, तसाच माझाही पिक्चर आहे ज्यात मी अजिबात माझ्यासारखी दिसत नाही, पण एनी वे. अँड आय जस्ट हॅव ऑल माय कार्ड्स ऑन दिस, ॲज यू गायज कॅन सी. दिस इज अ व्हेरी क्यूट कार्ड होल्डर जे मी ॲमेझॉनवरून घेतलेलं. आणि नाव मूव्हिंग ऑन टू माय लेन्स केस, विच आय ऑलवेज कॅरी विथ मी, कारण की प्रमोशन्समध्ये जसं मी तुम्हाला म्हणाले की खूप ट्रॅव्हल असतं, खूप आवर्स आम्ही नुसते फिरत असतो, ऊन असतं, आणि मग जेव्हा लेन्सेस आपण घालतो त्या खूप ड्राय होतात, सो आय नीड टू टेक देम ऑफ वन्स इन अ वाईल. तर ह्यात लेन्स सोल्युशन ठेवलेलं असतं आणि मग मी ते काढून लंच करताना वगैरे एक ब्रेक मिळावा डोळ्यांना म्हणून काढून ठेवते, कारण मला हे नंबर आहे.
मला लांबचं दिसत नाही हे मी नेहमी माझ्या फ्रेंड्सनाही सांगते. जर चुकून तुम्ही मला लांबून हाय म्हणालात आणि मी तुम्हाला हाय म्हणाले नाही तर त्याचं हेच रिझन आहे की मला तुम्ही दिसत नाही आहे. म्हणून माझ्याकडे एक टेक्निक आहे, मी नॉर्मली कोणी हाय म्हणाले की मी हाय म्हणते. सो यू नेवर नो इफ यू सेड हाय टू मी अँड आय एम सेईंग हाय टू यू, यू नेवर नो मी ओळखले तुम्हाला नाही ओळखले, यू ओनली टाईम विल टेल. सो या मूव्हिंग ऑन, माझे इयरफोन्स असतात हे खूप क्यूट. अगेन पर्सच्या आत एक पर्स आहे बघा गाईस, तुम्ही अंडर एस्टिमेट केलेलं माझ्या छोट्याशा पर्सला, पण ह्यात अजून एक पर्स निघतीये. सो हे एक खूप क्यूट कवर आहे. अरे क्लिपची कटली आहे त्याला. माझ्या एका फ्रेंडने मला हे बर्थडे गिफ्ट दिलेलं. ही अशी एक छोटीशी पर्स आहे विच इज बेसिकली अ केस माझ्या इयरफोन्ससाठी, जे खूप क्यूट असं गिफ्ट होतं आणि मला खूप आवडतं हे कवर. आणि हे असं ह्याला एक काय म्हणतो ते क्लिप आहे तर ती कुठेही तुम्हाला अडकवताही येतं. आणि ह्याच्यासोबत इनफॅक्ट एक स्लिंग पण आलेली जी मी काढली आहे, अशी एक स्लिंग म्हणून इयरफोन्सच्या कवरला तुम्ही लावू शकत होता, पण मी ते काढून टाकलं आहे बिकॉज मला आय लाईक टू कीप थिंग्स मिनिमल. आणि आता लास्ट थिंग, तुम्ही क्लिप्स पण आहेत त्या बघितल्याच आहेत, क्लिप्स लागतात सतत चेहऱ्यावर माझे केस येत असतात म्हणून. असेच इंटरव्ह्यू देताना चेहऱ्यावर केस आले की मग प्रॉब्लेम होतो, म्हणून आय ऑलवेज कीप क्लिप्स विथ मी. आणि हे अजून एक इयरिंग्स किंवा असं म्हणता येईल की ॲक्सेसरी होल्डर असं एक ॲमेझॉनवरूनच घेतलं मी. असे खूप गोष्टी ॲमेझॉन मिनीसो असे फिरत असते. सो हे इट्स लाईक अ चॉकलेट, तर हे खूप डायट फ्रेंडली चॉकलेट आहे. यात अजिबात काही फॅट्स वगैरे नाही आहेत कारण यात तुम्ही नुसते तुमची ज्वेलरी ठेवू शकता. ॲज यू गाईज कॅन सी, मला ऑब्सेशन आहे ॲक्सेसरीजचं. मला इयरिंगशिवाय बाहेर पडता येत नाही, मला सतत एक पेअर ऑफ इयरिंग्स तरी घातलेलंच असावं. कारण मी खूप, माझी एनर्जी नॉर्मली खूप, माझी सेन्स ऑफ स्टाईल खूप फेमिनिन आहे, तर मला असं वाटतं ज्वेलरी इज वन ऑफ माय मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्सेसरी फॉर मी टू फील कॉन्फिडंट. म्हणून इयरिंग इज लाईक माय गो टू थिंग. आणि या दॅट्स अबाउट इट. आणि अशाच क्लिप्स आणि सेफ्टी पिन्स आहेत ह्यात. आणि जसं तुम्ही बघू शकता की मी खूप मिनिमल गोष्टी कॅरी करते. जो काही मेकअप वगैरे असेल तो इतकाच मी कॅरी करते, जास्त काही आय डोंट लाईक टू कॅरी. कारण मला वजन घेऊन फिरायला अजिबात नाही आवडत, नॉट जस्ट इन माय हँड्स बट इवन इन लाईफ. दॅट्स वाय यू शुड लीव युअर बॅगेजेस बिहाइंड अँड मूव्ह फॉरवर्ड. सो अशा प्रकारे हा फिलॉसॉफी क्लास संपलेला आहे. सॉरी, हा फिलॉसॉफी क्लास नव्हता, हा होता इट्स माय बॅग व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, आय होप तुम्हाला मजा वाटली ही माझ्या बॅगेतले सगळे गोष्टी बघण्यात आणि माझ्याबरोबर गप्पा मारण्यात तुम्हाला मजा आली असेल अशी माझी अपेक्षा आहे. लाईक करा या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला आहे, कॉमेंट करा तुम्हाला काय गप्पा मारायचे असतील, नक्कीच आय वुड लव टू रीड युअर कॉमेंट्स. सी यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.